हे ऐका हा मी व्यासपीठावर उभा राहिलो माझ्यासमोर पन्नास साठ विद्यार्थी बसले होते काही ओळखीचे तर काही अनोळखी पण व्यासपीठावरून मला कोणालाच ओळखता येईना काही कळेच ना आपण इथे का कशासाठी आलो होते माझ्या पोटात एकदम खोल खड्डा पडला नव्हे मीच खड्ड्यात पडलो आहे असं मला वाटू लागलं घशाला कोरड अंगाला घाम श्वासही जोर जोरात होऊ लागला हाय रे दैवा ही धरणे दुभंगून मला पोटात घेईल तर बरं असंही वाटू लागलं कुठल्या विषयाचं प्रसंग लेखन आहे सांगू शकाल अगदी बरोबर माझं पहिलं भाषण किंवा माझी झालेली फजिती या प्रसंगावरच्या निबंधातली ही वाक्य आहेत या परिच्छेदावरून किंवा प्रसंगावरून निबंध लेखन याबद्दल अजून काही आपल्याला बोलता येईल जरा विचार करून सांगा बरं या लेखनात मीचा माझा प्रत्यक्ष सहभाग आहे माझा अनुभव माझ्या भावना मला काय वाटलं त्याला महत्त्व आहे प्रसंग घडतानाचं वर्णन आहे प्रसंगावरून निबंध लेखनात माझ्या सहभागाला माझ्या मनाला माझ्या अनुभवाला माझ्या निरीक्षणाला सगळ्यात जास्त महत्व आहे थोडी तुलना करू म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल हम्म तुम्ही बातमी लेखन किंवा वृत्तांत लेखन शिकलात त्यामध्ये मला काय वाटतं माझ्या भावना काय त्या प्रसंगाबद्दल हे त्या लेखनात अजिबातच येत नाही घटना किंवा प्रसंग जसा घडला तसा तो लिहिणं एवढंच असतं पण प्रसंगावरून निबंध लेखन करायचं असेल तर मात्र लिहिणाऱ्याच्या मताला अनुभवाला किंवा सहभागाला महत्त्व असतं हे अगदी लक्षात ठेवूया विषयानुसार प्रसंगावरून निबंध लेखनाचे दोन प्रकार आपण पाडू शकतो एक तुम्ही प्रत्यक्ष त्या घटनेत किंवा प्रसंगात सहभागी आहात आणि दुसरं तुम्ही त्या घटनेत किंवा प्रसंगात प्रत्यक्ष सहभागी नसून त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहात आता यानुसार विषय सांगा बरं बघू तुम्हाला किती सुस्त आहेत माझी झालेली फजिती माझे पहिले भाषण मला मिळालेले बक्षीस माझा पहिला रेल्वे प्रवास माझ्या शाळेतील शिक्षक दिन माझ्या शाळेतील संमेलन माझ्या शाळेतील क्रीडा महोत्सव मी आयोजित केलेला एखादा छोटासा कार्यक्रम स्वच्छता अभियानातील माझा सहभाग मी घेतलेली मान्यवर व्यक्तीची मुलाखत घरगुती सण समारंभ तुम्ही त्या घटनेत किंवा प्रसंगामध्ये प्रत्यक्ष सहभागी नसून त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहात मी पाहिलेले किंवा मी भेट दिलेले प्रेक्षणीय स्थळ गड किल्ले वास्तू संस्था अभयारण्य इत्यादी मी पाहिलेली प्रदर्शने रांगोळी चित्र प्रकल्प प्रदर्शन इत्यादी मी पाहिलेली सर्कस चित्रपट सामना मिरवणूक इत्यादी मी पाहिलेला अपघात नदीचा पूर लागलेली आग इत्यादी ही विषयांची यादी आपण अजूनही खूप वाढवू शकतो तुमच्या पुस्तकातल्या धड्यांवरून त्यातल्या विषयांनुसारही यादीत भर पडू शकते आता मुद्द्यांची चर्चा करू ज्या प्रसंगात घटनेत तुम्ही प्रत्यक्ष सहभागी आहात त्या निबंध लेखनात कोणकोणते मुद्दे येतील सांगा बरं मी काही भाग वाचून दाखवतो त्यावरून सहज कळतील तुम्हाला हे मुद्दे कुठून बुद्धी झाली आणि मी या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला नाव दिलं असं मला झालं मराठीच्या बाईंनीच मला भरीला घातलं विषय होता स्वामी विवेकानंद खंबीर लढवय्ये निर्भय तेजस्वी बाईंशी घरातल्यांशी वगैरे चर्चा करून मी आधी भाषण लिहून काढलं मग परत चर्चा मग काही प्रसंग निवडून तेच भाषण करावं असं ठरवलं स्पर्धेच्या आधी दोन चार दिवस तर स्वामी विवेकानंदच माझ्यात संचारले होते बंधू आणि भगिनींनो अशीच मी माझ्या भाषणाची सुरुवात करणार होतो आता सांगा बरं बोलते प्रसंगात सहभागी होण्याची संधी कशी मिळाली मिळवली त्यासाठी पूर्वतयारी काय किंवा कशी केली त्या घटनेचा प्रभाव परिणाम काय झाला बरोबर आता पुढचा मजकूर ऐका गोंधळाच्या परिस्थितीतून मी सावरलो मी हातांनी माईक धरला होता क्षणात हात सोडून मी हातांची घडी घातली स्वामी विवेकानंदांप्रमाणे पोच घेतली खाली गेलेली मान वर झाली आणि प्रेक्षकांकडे थेट पाहत मी म्हणालो बंधू आणि भगिनींनो आणि काय आश्चर्य प्रेक्षकातून टाळ्यांचा कडकडाट झाला क्या बात आहे माझी भीड चेपली गेली एका पाठोपाठ एक प्रसंग मी सादर केले मला बक्षीसही मिळालं पण त्याहीपेक्षा मला एक गोष्ट कळली आपण तयारी नीट केली प्रयत्न नीट केले तर आपल्याला यश मिळतंच आणि आपापल्यातल्या छोट्या छोट्या भीतींवर ठरवलं तर आपण मातही करू शकतो आता सांगा बरं यातले मुद्दे त्या घटनेचं वर्णन त्या घटनेतून काय शिकायला मिळालं ऐनवेळी अडचणी आल्या तर त्यावर मात कशी करावी प्रसंग घडून गेल्यानंतरही आणि आधीची परिस्थिती अगदी बरोबर हे झालं तुम्ही सहभागी असलेल्या प्रसंगांबद्दल पण ज्या प्रसंगात तुम्ही प्रत्यक्ष सहभागी नाही तर साक्षीदार आहात तशा प्रसंगाचं वर्णन करतानाही हे मुद्दे थोड्या फार फरकाने असणारच आहेत तिथे एखाद्या स्थळाला भेट असा विषय असेल तर त्या ठिकाणी जाण्याची संधी कशी मिळाली त्यासाठी पूर्वतयारी काय केली हे मुद्देही असणार आहे त्या प्रसंगाचं प्रत्यक्ष वर्णनही त्यात असणार आहे आता या वाक्यातून बघा कुठला मुद्दा विशेषत्वानं जाणवतोय सरकशीचा खेळ संपल्यावर भारावलेल्या मनस्थितीत आम्ही घरी परतलो किती सफाईदार सादरीकरण होतं सगळ्याच सरकशीतल्या कलावंतांचं त्यांची शरीरं कशीही वाकत होती आपल्या हातापायांवर आणि विशेष म्हणजे त्यांच्या मनावर त्यांचं विलक्षण नियंत्रण होतं वाटत राहिलं ऑलिम्पिक वगैरे स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या कलावंतांना मिळाली पाहिजे या सगळ्या कलावंतांबद्दलचा माझ्या मनातला आदर खरोखरच दुणावला त्यांच्या या अवघड कौशल्यांचं आश्चर्य वाटतं कौतुक वाटतं आपलं त्या घटनेबाबतचं किंवा प्रसंगाबाबतचं मत यात प्रामुख्याने आलंय त्या प्रसंगाचा प्रभाव परिणामही त्यामध्ये सांगितलेला आहे आपण बरेच मुद्दे पाहिले त्या आधारे प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या किंवा प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या कोणत्याही प्रसंगाचं वर्णन निबंधात तुम्ही करू शकाल हो ना आपण काय शिकलो प्रसंगावरून निबंध लिहिताना या गोष्टी लक्षात ठेवूया एक प्रसंगावरून निबंध लेखनात तुम्ही अनुभवलेल्या प्रसंगाला कल्पनेची जोड देणंही आवश्यक असतं दोन प्रसंगात अनेक बारीक सारीक तपशील असतात त्यातले कोणते घ्यायचे कोणते नाही हे ठरवायला लागतं तीन केवळ प्रसंगाबाबतच्या नोंदी न करता तुमच्या मनात निर्माण झालेल्या भावना विचार यांना या प्रकारच्या निबंधलेखनात महत्व असतं चार वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करता यावा पाच शेवटी पण महत्त्वाचे ज्या प्रसंगाचे वर्णन करायचे तो तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला असेल किंवा पाहिला असेल असं नाही पण त्याबाबत आपण कुठे वाचलेलं असतं कुणाकडून ऐकलेलं असतं चित्रपटात पाहिलेलं असतं त्याचा उपयोग करून तुम्हाला तो प्रसंग तुम्ही प्रत्यक्ष अनुभवता आहात असं वर्णन इथे करायचं असतं परत एकदा प्रसंगावरून निबंध लेखनाच्या मुद्द्यांची चर्चा करू पूर्वतयारी संधी प्रत्यक्ष प्रसंगाचे वर्णन स्वरूप तपशील इत्यादी मला काय वाटलं माझं मत काय झालं माझा सहभाग किंवा माझा अनुभव हो। माझी आणि इतर उपस्थितांची मनस्थिती त्या प्रसंगाचा प्रभाव पगडा किंवा परिणाम त्या प्रसंगाच्या आधीची नंतरची परिस्थिती त्या प्रसंगातून मला काय शिकायला मिळालं स्वाध्याय पुढील प्रसंगाचे फक्त तपशील लिहा या ठिकाणी तुम्हाला तो प्रसंग कसा किंवा कुठे दिसला त्याचा परिणाम इत्यादी मुद्दे लिहायची गरज नाही नदीला आलेला पूर मी पाहिलेला अपघात माझ्या गावातली गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पुढील प्रसंगावरून निबंध लेखन करा विज्ञान प्रदर्शनाला दिलेली भेट माझी फजिती शाळेतला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम